झी 24 तास एक पाऊल पुढे। रेसकोर्सच्या जागेवरून सध्याची राजकीय घोडदौड सुरू आहे त्याविषयी आपण चर्चा करतो आहोत विचार रोखोक या कार्यक्रमामध्ये। या कार्यक्रमात आता आपल्या बरोबर फोन लाईनवरून आहेत पुण्याहून आयुब खान। आयुब खान, तुमचं स्वागत या चर्चेमध्ये विचार रोखोक। नमस्कार, मी आयुब खान पठाण बोलतोय पुण्यावरून जी। आणि आदरणीय बाळासाहेबांचं स्मारक मुंबईतच व्हावं हे आमच्या सर्वांची इच्छा आहे, पण आपण मागे बघितलं असेल शिवाजी पार्क मध्ये स्मारकासाठी सुद्धा मुद्दा लावून धरला होता, पण तो त्यांनी सोडला शिवसेनेने। आणि आता रेस कोर्स तसं होईल का? कारण कसं माहितीये का, शिवसेनेची कधी पण माघार घेण्याची पद्धत नाहीये, त्यामुळे शिवसेनेने आक्रमक होऊन त्यांचं आदरणीय बाळासाहेबांचं स्मारक मुंबईत कुठेही करावं, पण आक्रमकता आपण सोडू नये शिवसेनेने। बिल्कुल बिल्कुल, याचं उत्तर आपण घेऊया राहुल शेवाळेंकडून। दादरहून पुढचा फोन आलेला आहे अशोक कुलकर्णी यांचा। अशोकजी बोला। माझं म्हणणं असं आहे की आतापर्यंत मुंबईमध्ये जेवढी उद्यानं आहेत त्याची एकंदर गंभीर परिस्थिती बघता नवीन उद्यान उभारून आणखी अनर्थ खर्च करण्याच्या बाकीचे आणि बाकीच्या उद्यानाला जे काही एकंदरीत प्रकार घडतात ते बघून अतिशय म्हणजे दुःख होतं। उदाहरणार्थ दादरचं पाच गार्डन बघा किंवा हिंदू कॉलनी मधले बगीचा बघा, एकंदर जी परिस्थिती बघितली किंवा आणि किंवा किंग सर्कलचं बाकीच्या बघा त्याची एकंदर परिस्थिती बघितली तर वाटतं किंवा उद्यानं आहेत का काय गंमत आहे। त्याच्याबद्दल माझं स्पष्ट मत आहे की उद्यानामध्ये नसता खर्च न करता त्याला व्यवस्थित हिरवळ तशी ठेवायची आणि लोकांसाठी भले तुम्ही त्याला एवढं यायची परवानगी द्या पण तरी उद्यानं बांधून अनर्थ खर्च करू नका असं माझं वैयक्तिक मत आहे। बिलकुल, उद्यानं बांधून अनाठाई खर्च करू नका असं अशोक कुलकर्णी म्हणतायत। दोन प्रश्न आलेले होते शेवाळे साहेब, त्यातला पहिला प्रश्न हा होता की शिवसेना ज्याप्रमाणे शिवाजी पार्कच्या बाबतीत तुम्ही माघार घेतली असं त्यांचं म्हणणं आहे, तेच या बाबतीत पण होणार नाही याची शाश्वती काय? तुम्ही आक्रमक व्हायला पाहिजे। नाही, शिवाजी पार्कला माघार घेतलेली नाहीये। शिवाजी पार्कला स्मारकाची मागणी केली नव्हती अधिकृतरित्या। शिवाजी पार्कला इथे वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या स्मृती जपण्यासाठी इथे तुम्ही अधिकृतरित्या स्मारकाची मागणी केलेली नाही, स्मृती उद्यान तिथे विकसित करावं अशी ती मागणी होती आणि ती मागणी राज्य सरकार आणि माननीय आयुक्तांनी मान्य केली आणि आता आपण तिथे स्मृती उद्यान विकसित करत आहोत। त्याचवेळी शिवसेनेतर्फे सांगण्यात आलं होतं की वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवायचं आणि त्या संदर्भातली जागा पाहण्याचंही काम चालू होतं आणि आता हा जो प्रस्ताव आलेला आहे रेसकोर्सचा जिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा थीम पार्क बनवायचा आहे आणि तिथे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं जर स्मारक आणि त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ते उद्यान थीम पार्क विकसित होत असेल तर शिवसेना निश्चित स्वागत करेल आणि त्यात आग्रही असेल आणि हा सर्वांना मिळून हा विषय घ्यावा। दुसरा विषय मी सांगतो कुलकर्णी यांचा, मुंबई महानगरपालिकेतर्फे कित्येक उद्यानं आणि मैदानं विकसित करण्यात आली आणि महानगरपालिकेचे त्याच्यासाठी स्पेशल अर्थसंकल्पात तरतूद आहे। असे फाय गार्डनचा जो विषय घेतला, फाय गार्डनचं गेले 2 वर्षापासून तिथे टेंडर पण काढण्यात आलं, तिथे कामही चालू केलेली आहेत, तिथल्या स्थानिक लोकांच्या अंतर्गत कलामुळे ते काम प्रलंबित आहेत, अशी स्थानिक वादामुळे कामं अशी प्रलंबित आहेत, पण मुंबई महानगरपालिकेचं गार्डन डिपार्टमेंट अतिशय चांगलं काम करत आहेत गेले कित्येक। तुम्हाला असं वाटत नाही का मगाशी जे डॉक्टर वाघमारे म्हणत होते की त्या ठिकाणी आत्ता हिरवळ आहे त्या ठिकाणी उलट निसर्गाचं संवर्धनच होतं, तिथून कुठलंही प्रदूषण होत नाहीये सध्या रेसकोर्सवरून, त्या ठिकाणी जगातली वेगवेगळी सुंदरात सुंदर झाडं आणून लावणं आणि त्या ठिकाणी पूर्ण हिरवाई करणं, मराठी माणसाचं तिथे नाव देणं किंवा त्याला कुठलंही नाव न देता केवळ बाळासाहेबांच्या विचारांचा जो ऑक्सिजन आहे तो कसा अधिकाधिक त्या ठिकाणी वाढेल याचा प्रयत्न करणं, उद्यान उभारणं आणि स्मारक उभारणं या दोन्हीतली नेमकी तुमची अपेक्षा काय आहे? उद्यान उभारायचं आणि बाळासाहेबांचं नाव द्यायचं की उद्यान उभारायचं आणि बाळासाहेबांचं स्मारक वेगळं उभं करायचं? ह्यात जे काही DCR चे रूल्स आहेत आपले आणि मुंबई महानगरपालिकेचे नियम आहेत, पर्यावरणाचे नियम आहेत, CRZ चे नियम आहेत, या नियमात बसूनच हा थीम पार्क बनवण्यात येईल। स्मारकाच्या संदर्भात ज्या काही कल्पना आहेत त्या विविध अशा कल्पना आहेत, वंदनीय शिवसेना प्रमुखांना ते व्यंगचित्रकार होते त्यांना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या, आता बॉटनिकल गार्डनचा पण एक प्रस्ताव पुढे येत होता की ते त्यांना वृक्षप्रेमी असल्या कारणामुळे अशा विविध संकल्पना आहेत, त्याचं थीम अजून नाही, त्याची थीम अजून ठरवली नाही, ती थीम ठरवल्यानंतर ह्या संपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं ते उद्यान बनवताना एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा आर्किटेक्ट अपॉइंट केला जाईल आणि ही थीम बनवण्यात येईल। पण थीम बनवण्यापूर्वी दुर्दैवाने मुंबईत आणि महाराष्ट्रात स्मारकासंदर्भात वाद होतो, जसा शिवाजी पार्कच्या वेळी वाद झाला आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्याच वेळी वाद का निर्माण होतो? आज वरळी सी लिंक रोडला राजीव गांधीचं नाव देताना कोणी उठलं नाही मराठी माणूस वाद, मला कळत नाही कित्येक ह्या देशात
महाराष्ट्रातल्या कित्येक वास्तूंना गांधी घराण्याच्या नावं दिलेली आहेत, तेव्हा कोणी विरोध करायला येत नाही. मला झोपडपट्टी सगळ्यांना गांधी घराण्याचे नाव आहेत, त्याला कोणी विरोध करत नाही. पण संदीप सर, फक्त बंदेने शिवसेना प्रमुखांच्या नावाला हा राजकारण का? एकतर दुर्दैवाची गोष्ट आहे. एकतर तुम्ही पहिल्यांदा म्हणताय की आम्ही अधिकृतरित्या स्मारकाची मागणी केलेली नाही. नाही, आम्ही अधिकृतरित्या स्मारकाची मागणी जेव्हा जेव्हा होते त्यावेळी वाद निर्माण त्यावेळी सुद्धा तुम्ही स्मारकाची मागणी केलेलीच नाहीये. तुम्ही थीम गार्डनची आणि प्रामुख्याने सांगतो, दोन गोष्टी आहेत महत्वाच्या. सर्वप्रथम महापौरांनी पत्र दिलं की त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं थीम पार्क व्हावं. आता लोकांची भावना अशी आहे की तिथे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्मारक व्हावं. त्या भावनेचं आम्ही स्वागत करतोय आणि त्या भावनेचा आदर करून आम्ही सत्ताधारी पक्ष आणि शिवसेना म्हणून आम्ही स्मारक बनवू. ठीक आहे, डॉक्टर बोला. नाही, आमचं मत आहे की आता संजय राऊत यांचे नेते म्हणत होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे या गोष्टीला. सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे की ज्यावेळी यांच्या मेयर होत्या शोभा राऊळ, त्या मेयर असताना शेवाळे साहेब त्यांनी हा प्रस्ताव टाकलेला की रेसकोसच्या ठिकाणी अम्युजमेंट पार्क, सी वर्ल्ड आणि अशा पद्धतीच्या गोष्टी रेसकोसच्या ठिकाणी बांधाव्यात. आता परत हे वेगळी मागणी घेऊन आले. अगोदर परिवर्तन होत म्हणजे सुरुवातीला आले की आम्हाला तिकडे थीम पार्क करायचं. सुरुवातीला थीम आहे त्या ठिकाणी बांधकाम होण्यापासूनच होणार. महापौर बदलतो तसं त्याचे विचार बदलू शकतात. थीम आहे ही, त्या महापौरांची थीम आहे. थीम अजून नक्की नाही झाली. ऐकून घ्या, मला काय म्हणायचं आहे की अगोदर आपण म्हणतोय की आपल्याला थीम पार्क पाहिजे, नंतर आपण म्हणतोय बाळासाहेबांचं स्मारक पाहिजे, नंतर आपण म्हणतोय त्याला बाळासाहेबांचं नाव द्या. काय भूमिका आहे शिवसेनेची? ती शिवसेनेने अगोदरच जाहीर करा की आता नवीन इलेक्शन येते म्हणून मुद्दा नाही आहे. बिल्कुल, याच्यावर आपण एका ब्रेकची वेळ झाली, मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी मला असं आहे का, याच्यावर मी तुम्हाला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढू. नाही, राहुल सर, शेवाळे सर, शेवाळे सर आणि वाघमारे सर, शेवाळे सर आणि वाघमारे सर थोडं थांबा. पुढचा अख्खा सेगमेंट या विषयावर मी तुम्हाला भांडायला देतो. साहेबांबद्दल आम्हालाही आदर आहे. ब्रेकवर जाता जाता मला फक्त संदीप सरांना प्रश्न विचारायचे की संदीप सर, ज्यावेळी अयोध्येचा मुद्दा सुरू होता त्यावेळी स्वतः शिवसेना प्रमुख म्हणाले होते की त्या ठिकाणी गार्डन उभी करा. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना प्रमुखांच्या नावासाठी एवढा अट्टहास होणं, मराठी माणसासाठी, अख्ख्या मराठी माणसासाठी, ज्यांनी त्यांची स्वतःची पिढी गेली, त्यानंतरची पिढी गेली, अख्खी शिवसेना ज्या मराठी माणसाच्या मुद्द्यावर उभी राहिली, त्या मराठी माणसाचं नाव या पार्कला देणं किंवा कुठलंच नाव न देता तिथे फक्त हिरवळ उभी करणं, तिथून अधिकाधिक ऑक्सिजनची निर्मिती करणं, हीच बाळासाहेबांसाठी खरी श्रद्धांजली नसेल का? मुळामध्ये आधी हा निर्णय व्हायला पाहिजे की इथे नेमकं रेसकोर्स राहणार आहे की जाणार आहे. बिलकुल, पहिला प्रश्न तो आहे. तो जेव्हा होईल त्याच्यानंतर तिथे काय उभं राहू शकतं आणि ते जे उभं राहील त्यावेळेला बाळासाहेबांचं नाव देणं न देणं हा विषय राहील. मगाशी राहुलजी जे काही म्हणाले की शिवाजी पार्कच्या याला स्मारकाची मागणी केली नव्हती, लोकांच्या विस्मरण शक्तीवरती कदाचित त्यांचा विश्वास असावा. सगळ्यात पहिली मागणी मनोहर जोशींनी केली, ती मागणी नंतर ठाम टोकापर्यंत रेटून नेण्याचं काम संजय राऊतांनी केलेलं आहे. सामना मंदल लेखच्या लेख, अग्रलेखच्या अग्रलेख त्याच्यावरती आलेले आहेत. त्यामुळे मागणी केली तर त्या मागणीवरती ठाम राहावं. आणि माझं स्वतःचं पण व्यक्तिगत समजणं आहे की बाळासाहेब ठाकरे अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं असं स्मारक मुंबई शहरामध्ये होणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण तो माणूस व्यंगचित्रकार होता, कलावंत होता, सर्वच अँगलने ते सर्वश्रेष्ठ होते. प्रश्न असा येतो की जर हे प्रस्ताव महापौरांनी मांडलाय तर हा केवळ गार्डन पुरता आहे. आता ही नवीन मागणी आली की बाबा बाळासाहेबांचं नाव यावं न यावं, किंवा सेनेतनं काही आतमधनं काही गोष्टी सुरू होत्या का, अनेक मुद्दे त्याच्यामध्ये येत आहेत. ही काही अचानक एखादा महापौर उठतोय आणि रेसकोर्सच्या जागे करतोय एवढं मोठं पत्र लिहितोय, कोणाला माहीत नाही, हे मला तरी व्यक्तिशः काही पटत नाहीये. माझ्याकडे जी माहिती होती ती मी माझ्या बातमीतनं लिहिलेली आहे. माझ्या माहितीनुसार साधारणपणे 1 डिसेंबरच्या अखेरीस या विषयावरती सेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. ही जागा मुंबईतली मोठी जागा आहे, या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं बॉटनिकल गार्डन होऊ शकतो. बिलकुल, आणि बाळासाहेबांना एक वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली, आदरांजली म्हणजे त्याच्या निमित्ताने एक स्मारक म्हणा किंवा अशा स्वरूपात ते करता येऊ शकतो, ही संकल्पना त्याच्यामागे होती ही माझी माहिती आहे. आणि मला वाटतं त्यात काही चूक नाही आहे, पण त्या मागणीवर त्यांनी ठाम राहायला पाहिजे. बिलकुल, मागणीवर ठाम राहायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आपल्याला विक्रोळ येऊन पुढचा फोन आलेला आहे, विवेक यांचा. हॅलो, नमस्कार विवेक, विचारा, रोखतो. नमस्कार. बसलेल्या सर्व माननीय अतिथींतर्फे एकही व्यक्ती बाळासाहेबांविरोधी बोलत नाहीये. हो, परंतु
त्यांचं कुठल्या ना कुठल्या विषयावर त्यांना अपोच करण्याचं काम चालू आहे. शिवसेना स्वतःहून अग्रेसिव्ह या निर्णयात आली पाहिजे. विरोधी पक्ष किंवा सर्व पक्ष मिळून तो निर्णय अंमलात आणला पाहिजे, कारण माननीय टिळक यांची जी अंत्ययात्रा निघाली त्यानंतर जी अंत्ययात्रा निघाली ती आमच्या डोळ्यांनी किंवा आपल्या सर्वांच्या डोळ्यांनी पाहिलेली ती बाळासाहेबांची अंत्ययात्रा आहे. बिलकुल. तर ती एकच डोक्यात विरोधी पक्ष, शिवसेना आणि बसलेले ज्येष्ठ पत्रकार यांनी सर्वांनी तिथेच अनुमोदन देऊन झी मराठी माध्यमद्वारे डायरेक्टली हा उद्या महापालिकेत निर्णय पास झाला पाहिजे. बिलकुल, तुमची अपेक्षा आणि तुमची भावना आम्ही समजू शकतो. बाळासाहेबांविषयी कुणाच्याच बाळासाहेबांच्या श्रेष्ठत्वाविषयी त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयीचा मुद्दाच नाहीये. मुद्दा जो आहे तो टेक्निकल आहे आणि तो कसा सॉर्ट आउट करायचा याच्याविषयी आपण चर्चा करतो आहोत. शिवसेनेच्या भूमिकेविषयी आपण चर्चा करतो आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ही चर्चा आपण सुरूच ठेवूया. झी 24 तास एक पाऊल पुढे.